ताबा वाघमारे देखील आहेत. 9व्या दिवशी उपोषण स्थगित केलं त्यांनी. उपोषण स्थगित करण्याची नौटंकी, उपोषण 4च दिवस झालेलं आहे. कुठंतरी आपलं समाजाला वेटीस धरायचं, सलाईन घ्यायच्या, बेडवर पडून राहायचं, समाज तिथं येतोय भावनिक करायचा आणि याच्यावर टीका करायची, मोठमोठ्या ओबीसी नेत्यावर, SC ST समाजाच्या नेत्यावर बालिस आणि गलिच्छ भाषेत शिवराळ भाषेत शिवीगाळ करण्याचं काम, म्हणजे निव्वळ गावठी छाप असणारा हा आंदोलक कुठंतरी ह्या मराठा समाजाच्या नेतृत्व करत आहे. खरं तर मराठा समाजामध्ये अनेक अभ्यासू नेते होऊन गेले, परंतु हे बालिश नेतृत्व समाजाने कसं ॲक्सेप्ट केलं आणि कसं स्वीकारलं हे आम्हालाच कळत नाही. यामुळं नक्कीच मराठा समाजाचं मोठं नुकसान होणार आहे. येणाऱ्या काळात या राज्यामध्ये जातीवाद जो निर्माण झाला आहे, या बालिश नेतृत्वामुळं जो समाज एकमेकासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होता, एकमेकासोबत गुण्यागोविंदानं राहणारा आठरापगड जातीतील मराठा सर, 12 बरुतेदार, 18 आलुतेदार, OBC भटके विमुक्त समाज, एकत्र राहणारा समाज जर विखुरला असेल, एकमेकाच्या विरोधात जर त्यांनी बाह्या सारल्या असतील, तर फक्त त्याला जबाबदार बालिस असणारा आणि छपरी असणारा जरांगे आहे. आणि त्याचं येणाऱ्या काळात मराठा समाजाला आणि मराठा या अनेक वर्षापासून प्रस्थापित समाज, अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाला येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच आम्ही OBC समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि अनेक OBC आमदारांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. वाघमारे साहेब, त्यांनी उपोषण सोडलेलं आहे, म्हणजे तुमचं काही तसं आता नियोजन आहे का उपोषण सोडण्यात? आमचं उपोषणाचं अद्याप ठरलेलं नाही. आमची समन्वय समिती ठरवेल. समन्वय समितीनं ज्यावेळी आम्हाला आदेश दिला त्यावेळीच आम्ही उपोषण सोडण्याचं काम करू. परंतु आजला सुटू शकतं, उद्या सुटू शकतं, परवा सुटू शकतं किंवा 4 दिवस बी लागू शकतात, असं काही नाही. आमच्या मागण्या वरिष्ठाकडून आम्हाला काय सूचना येतात, आमच्या मागण्यावर काय सकारात्मक निर्णय होतोय का, यावर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. कुठंतरी जरांगेने उपोषण सोडलं म्हणून आपण उपोषण सोडायचं आमचं ध्येय वेगळं आहे. कारण की जरांगेने या राज्यामध्ये जातीवाद पोचलाय आणि OBC समाजाच्या अनेक छोट्या घटकावर हल्ले करण्याचं काम, राज्यामध्ये जाळपोळ करण्याचं काम, माझ्या छोट्या नावी असेल, कुंभार असेल, सुतार असेल, सोनार समाजाला मध्ये दहशत निर्माण काम करण्याचं काम केलं आहे. परंतु आम्ही या सर्व घटकांना घेऊन या राज्यामध्ये अनेक ठिकाणी मेळावे घेऊन, रॅलीज घेऊन या OBC समाजाला जागं करण्याचं येणाऱ्या काळात काम करणार आहोत. आणि आत्ताच मराठवाड्यात कमीत कमी 25 जास्त OBC हे मराठा आमदारांना घराचा रस्ता आम्ही दाखवणार आहोत. हे वेगळं आहे आणि अर्थात कुठेतरी जाती ते निर्माण झालेलं आहे, त्याच अनुषंगाने त्याला विरोध करण्यासाठी आणि अर्थात आमच्या मागण्यासाठी सरकारकडून कुठलं तरी आश्वासन मिळावं यासाठी उपोषण सुरूच राहणार असल्याचं या दोन्ही आंदोलकांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन आयुबसह रवी मुंडे, ABP माझा, वडीगोद्री. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.